नेमकी चर्चा झाली आणि राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा झाली की दोन भावी माझी मित्र भावी होणार? कालची भेट जी होती ती केवळ ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष देखील त्या ठिकाणी होते. या भेटीमध्ये कुठली राजकीय चर्चा नव्हती, तर ओबीसी आरक्षण पुन्हा कसं देता येईल या संदर्भातली चर्चा केली. माझे काही त्या संदर्भातले सजेशन्स होते, ते सजेशन्स मी त्यांना दिले आणि ते त्यांनी मान्य केले आणि मला विश्वास आहे की त्या सजेशन्सचा जर अवलंब झाला तर सर्वोच्च न्यायालयात देखील आपली केस टिकेल आणि निश्चितपणे ओबीसी आरक्षण आपल्याला परत देता येईल. तुमच्या भेटीगाठी आज प्रभागांमध्ये होत आहे? मी नेहमीच करत असतो, ती नेहमीची माझी पद्धत आहे. कोणी राजनैतिक चर्चा नाही, मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री और राज्य मागासवर्ग आयोग के अध्यक्ष ऐसे तीनों वहाँ मौजूद थे. ओबीसी आरक्षण किस प्रकार से वापस मिले इसके लिए ये चर्चा चल रही थी. मैंने कुछ सुझाव दिए हैं. मेरा अपना मानना है कि उन सुझाव को अगर सरकार मानेगी तो निश्चित रूप से ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्ट में भी टिकेगा.